या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्णा मिल्क। आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी निवड करा फक्त पूर्णा मिल्कची। स्वाद ताजेपणाचा, विश्वास गुणवत्तेचा। पूर्णा मिल्क अँड ऍग्रो प्रोडक्ट। फार्मसी विद्यार्थ्यांची हक्क समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने औरंगाबादेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना ड्रग इन्स्पेक्टर पदाची अनुभवाची अट शिथिल करण्याबाबत निवेदन देण्यात आले। ड्रग इन्स्पेक्टर पदाची अनुभवाची अट शिथिल करण्याबाबत बी फार्म पदवी महिला आणि बालकल्याण विकास अधिकारी आणि फॉरेस्ट अधिकारी या पदासाठी ग्राह्य धरणे याबाबत औरंगाबाद येथे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले। महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन ने ड्रग इन्स्पेक्टर पदासाठी जी भरती काढलेली आहे त्यामध्ये त्यांनी 3 वर्षाचा एक्सपिरियन्स कंपल्सरी केलेला आहे, पण बाकीच्या राज्यामध्ये जसं पंजाब असेल, हरियाणा असेल किंवा UPSC चा निकाल असेल, UPSC ने जी भरती घेतली होती त्यामध्ये सुद्धा एक्सपिरियन्स त्यांनी कंपल्सरी केला नव्हता, पण महाराष्ट्र शासनाने काय केलं आहे की जी 87 पदाची भरती काढलेली आहे औषध निरीक्षक पदासाठी त्यांनी 3 वर्षासाठी कॅन्डिडेटसाठी एक्सपिरियन्स कंपल्सरी केला आहे। आता एक एक्सपिरियन्स केला आहे पण तो फक्त प्रोडक्शन डिपार्टमेंटचा केला आहे। आता बाकीचे जे मुलं इंडस्ट्रीमध्ये काम करताय, क्वालिटी कंट्रोल असेल, क्वालिटी अश्युरन्स असेल, त्यांनी काय करायचं? पण सरसगट महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनने ही अट रद्द करावी आणि सर्व विद्यार्थ्यांना याच्यामध्ये संधी द्यावी। हेच फक्त महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब, त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील साहेब यांना ही विनंती आहे फक्त।